शेतीचा खरीप हंगाम सुरू झाला असून शेतकऱ्यांना शासनाकडून पीक कर्ज तात्काळ उपलब्ध करून द्यावे व कोरोना महामारीच्या काळात संकटात असलेल्या शेतकऱ्यांना आधार असलेले पीक कर्ज देण्यासाठी बँकांनी देखील शेतकऱ्यांना सहकार्य करावे व संबंधित बँकांना आदेश द्यावेत. नंदुरबार जिल्ह्यातील बहुसंख्य आदिवासी लोकसंख्या असलेला अल्पभूधारक वनपट्टेधारक शेतकऱ्यांना देखील बँकेमार्फत पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे. कोरोना जागतिक महामारीच्या काळात सर्व बँका आणि पतसंस्था यांनी शेतकऱ्यांना योग्य ती माहिती देऊन सहकार्य करावे याबाबत शासनाने आपल्या स्तरावरून बँक पतसंस्थांना आदेश द्यावेत अशी मागणी भारतीय किसान सेनेतर्फे करण्यात आली आहे. यावेळी भारतीय किसान सेनेचे पंडित तडवी, प्रदेश महासचिव सुरेश जगदेव, उत्तर महाराष्ट्र संघटक उदयसिंगदादा पाडवी, जिल्हाध्यक्ष आधार ठाकरे उपस्थित होते. माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांना भारतीय किसान सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नाबाबत निवेदन सादर केले. त्या निवेदनाचा आशय असा की शेतकऱ्यांना दरवर्षी पीक कर्जासाठी बँकांचा चक्रा मारावे लागतात. पीक कर्ज हे नेमकं पिकांचं नियोजन करून शेतकऱ्यांना दोन पैसे हातात पडल्याशिवाय त्याचं नियोजन होत नसतं. पण बँकांचं आडमुठे धोरणांमुळे शेतकरी वर्षानुवर्षे झगडतो आहे, लढतो आहे, पण त्याच्या पदरात निराशा पडते आहे. तरी महाशयांनी याची त्वरित दखल घेऊन सर्व बँकांना आदेश द्यावेत आणि सर्व शेतकऱ्यांना जे लाभार्थी शेतकरी असतील, जे त्यांचे डॉक्युमेंट क्लिअर असतील, त्यांना तात्काळ पीक कर्ज देण्याची कृपा करावी. तसेच वनपट्टधारक शेतकरी यांना देखील पीक कर्जाची सुविधा उपलब्ध करण्याची आम्ही विनंती करत आहोत. मागच्या वर्षी धडगाव तालुक्यातील सेंट्रल बँकेवर आम्ही निवेदन दिलं असता तिथल्या धडगाव तालुक्यातील अनेक शेतकरी पीक कर्जापासून आजही वंचित आहेत. मागच्या वर्षाचं पीक कर्ज आजही त्यांना मिळालेलं नाही. तरी महाशयांनी त्याची दखल घेऊन सर्व बँकांना कडक मीटिंग बोलवून कडक निर्बंध द्यावेत व सर्व जे शेतकरी जे पीक कर्जासाठी मागणी करणारे शेतकरी आहेत त्यांना तात्काळ पीक कर्ज देण्याची योजना करावी.